वसुबारस दिवशी खऱ्या अर्थानं दिवाळी सणाच्या पर्वाची सुरुवात होते। या दिवशी गाय वासराचं पूजन केलं जातं। ही परंपरा अजूनही जपण्यात आली असून यानिमित्त मनोभावे गाय पूजन केलं जातं। यंदा 12 नोव्हेंबर रोजी वसुबारस साजरा होणार आहे, मात्र पशुवैद्यकीय अधिकारी आणि प्राणीप्रेमींना वेगळीच चिंता भेडसावतीये। पूजनानंतर या जनावरांना शिजवलेलं अन्न नैवेद्य म्हणून खायला दिलं जातं, मात्र हे अन्न जनावरांना पचत नाही, किंबहुना त्याचा त्यांना त्रास होतो। त्यामुळे भावना जपा, पण गायींना शिजवलेलं अन्न खायला घालू नका असं आवाहन करण्यात आलंय। भारतीय सण परंपरेतील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी। या पर्वाची सुरुवात वसुबारस दिवसानं होते। या दिवशी गाय वासरूचं पूजन केलं जातं। त्यातून एक प्रकारे गोमातेविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते। पण या दिवशी अनेक जण नैवेद्य म्हणून गाय किंवा वासराला शिजवलेलं अन्न खायला देतात। वास्तविक शिजवलेल्या अन्नाचा या प्राण्यांना त्रास होतो, त्यामुळे ज्या गाय वासरूविषयी माया ममता असते त्यांनाच न कळत त्रास होतो। अशा परिस्थितीत यावर्षी तरी तृणभक्षी जनावरांना शिजवलेलं अन्न देऊ नये असं आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलंय। वसुबारस हा 12 तारखेला वसुबारसचा कार्यक्रम आहे गाय वासरू पूजनेसाठी। तर बरेच लोक ते गाईला देण्यासाठी ते घरातून फराळ वगैरे किंवा पोळी चपाती किंवा शिजलेलं अन्न घेऊन येतात। ते न घेऊन येतात कारण ते खाल्ल्यामुळे जनावरांची पोटं बिघडतात किंवा त्यांना पचन होत नाही, आजारी होतात, त्यात दगावण्याची बी शक्यता असते। तर ते न घेऊन येतात, त्याला ओला चारा, गहू भुसा, पेंड, कळणा, गूळ ह्या वस्तू घेऊन आला तरी चालेल। आणि माझी या दिवाळीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपल्याला जर काही ह्या वसुबारसच्या दृष्टीनं जर ह्या वासरांचं गायीचं पूजन करायचं असेल तर करा, त्याबद्दल काय आमची म्हणणं नाही, त्या करायलाच पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण करू शकतो। परंतु शिजलेले पदार्थ कृपा करून आपल्या ह्या जनावरांना घालू नका, नाहीतर काय होईल, याचा दुष्परिणाम आपल्याला दिसून येईल।